तुम्ही दुई खांदी वासरू पळते, मग कुठले उजवीला घाला नाही डावीला घाला, बैल तुमचा किती स्पीडचा वासराबरोबर जोडला तरी सुद्धा वासरू काय मागे पुढे बघत नाही। नमस्ते, तुमचं नाव? माझं नाव शैलेंद्र दुपटे। वासरू तुमचंच का? वासरू आमच्या धाकट्या बंधूला बंधूच आहे। काय सांगाल वासराबद्दल? वासराज आता काय झालंय की मी सुद्धा ह्या वासराच्या नादानच आता पहिल्यांदा या शर्तीच्या मेळात आलो। वासरू मी आता लहानपणापासून बघतोय वासरू, आमच्या चुलत्याने वासरांचा नाद पहिल्यापासून जास्त, पण जे आता ज्या आहे त्या फॅमिलीच्या कंडिशन मध्ये जर विचार केला, एकदम छोटं कुटुंब आणि आर्थिक दृष्ट्या पूर्ण मागास कुटुंबाने त्यांनी ते जपलेलं आता वासरू आहे। वासरू जर तुम्ही आता बघितलं तर तुम्ही म्हणजे आता पहिल्यांदाच आम्ही इकडं म्हणजे ह्या फाटीला दुसऱ्यांदा आलो इथे या फाटीला, पण आज सुद्धा इथे या वासराने ह्या गटात आता गटाला वासरू फायनलला लागले, गटाला लागलेला आहे वासरू। आणि ह्याच्या आधी जर सांगायचं म्हणजे वासरानं बिंजोड परत इतर मैदानावर सुद्धा तुम्ही वासराचं घेतलं तर वासरू तुम्ही दुई खांदी वासरू पळते, मग कुठल्या उजवीला घाला नाही डावीला घाला, बैल तुमचा किती स्पीडचा वासराबरोबर जोडला तरी सुद्धा वासरू काय मागे पुढे बघत नाही। म्हणजे वासराकडं जे आमच्या अपेक्षा आहेत त्या वासरानं आमच्या त्या छोट्या कुटुंबाच्या मानानं म्हणजे मालकांच्या अपेक्षेच्या मानानं त्यांना ते आतापर्यंत पूर्ण केले त्या, आणि अजून तो आदत मध्येच आहे, अजून त्याचं एवढं वय असं की तो त्या पूर्ण तयारीला आलाय आणि किंवा त्याच्या प्रेशर मध्ये असं काय अजून काय झालेलं नाही। म्हणजे वासरू चांगलं पळते ना? वासरू अतिशय सुंदर पळते, सुंदर आणि सुरेख पळते वासरू। आज अखेर एक ही मैदान आमचं असं नाही की वासरू त्या ठिकाणी फॉल झालेला आहे किंवा जाईल म्हणजे एकाने मैदानावर गेलोय नवीन आहे वासरू त्यानं बाबा चाकुरी सुटल्या गाडी इकडे गेल्या तिकडे गेल्या असं एक ही मैदान झालेलं नाही। दोन वेळचा किस्सा तर असा होता, एक वेळ तर दुसरी गाडी वासराच्या अंगाव आलेली पूर्ण तरी सुद्धा वासरू त्या चाकुरीनं बाहेर गेलेलं नाही, म्हणजे एवढं शांत आणि संयमी वासरू आहे। कसं काय होतंय पायऱ्याला नेमकं तुमचं? पायऱ्याला काय होतंय आता की आमचं आता मी पहिल्यांदा तुम्हाला मुद्दा पहिला सांगितलं की बाबा आमचं आर्थिक दृष्ट्या कमकुवत थोडंसं होतं, जरा फायनान्शियली कंडिशन असल्यामुळे काय असं पैरा केला की बाबा चांगला बैल त्याच्यापेक्षा मोठा काटला की पैर मोडणं किंवा इकडं तिकडं ह्या गोष्टी पहिल्या सुरुवातीला चालायला लागल्या चांगल्या, म्हणजे एखादा बैल दिला किंवा एखादा मोठा सेल शेट एखादा त्यांचा बैल घातला तर त्यांच्याकडं आधी त्या वाहिदीची मागणी म्हणा किंवा जास्त प्रमाणात ती मागणं किंवा त्याच्यानंतर तो पैरा मोडणं ह्या गोष्टी आधी सुरुवातीला घडत गेल्या आमच्या बरोबर जास्त। कालांतरानं असं झालं की आता उलट गणित व्हायला लागलं आमच्या बरोबर की आता आम्हाला स्वतःहून काय काय आता म्हणजे जी गाडी मालक ज्याने बघितलंय की त्यांच्या आदतसाठी या वासराची मागणी बऱ्यापैकी केली जाते आत्ता आत्ताच्या वातावरणात बघितलं तर आम्हाला या वासरासाठी आदतला मैदान पडले की आमचे विचार नाही होते। माझं सूरज डायव्हर कमळापूर, काय सांगाल वासराबद्दल? कसं आहे काय वासर? नाव काय वासर? वासराचं नाव शंभू। वासरू चांगलं पळतंय आता लागलंय पण गटाला, माझ्या जोडीदाराचं वासरू आहे दोन्ही साईड चांगलं पळते वासर। तुम्ही ड्रायव्हर आहे कसं पळते नेमकं? चांगलं दोन्ही खांदी चांगलं पळते वासर। म्हणजे पब्लिक बिब्लिकडनं पण? हो दोन्ही साईड पळली कधी पब्लिकडनं? हो दोन्ही खांदी बिंजोड आहेत मोठ्या। होय कोणाकोणावर केलं बिंजोड मोठ्या? मोठ्या बिंजोड करोडी फाटीला केल्या, त्यात मुंबईवाल्याचा यामा मुंबईला तो घातला होता, परत आमचे मित्र भरत शिंदे तांजळगाव त्यांचा तो पण एकदा घातला होता। कसं आहे वासरू पळाय नेमकं खालनं पुढेपर्यंत? एकसारखं खालणं जी पळते ते वरपर्यंत एकसारखंच पळते असं। म्हणजे स्पीड गती येईल वासराला ना? वासर चांगलं पळतं। आता जर तुम्ही विचार केला तर आताच्या ह्या वासराबरोबर तुम्ही म्हणजे आता तुम्ही आहेच म्हणून तुम्हाला सांगतो की आता कुठलाही हा या मैदानावर कुठल्याही टॉपचा बैल आमच्या वासराबरोबर घालायचा, वासरू कमी पडलं तर आम्ही तुम्ही म्हणेल ते ऐकायच, कारण का त्यात आता आम्हाला पूर्ण अंदाज आहे आमच्या वासराचा, कारण का ह्याच्या आधी पण बिंजोडही झाल्या चांगल्या प्रशस्त बैलांच्या बरोबर त्याच्या बिंजोड झालेत, त्यामध्ये यमा नावाचं बैल असेल किंवा आमच्या इथं तांदळगावचं तुफान म्हणून एक बैल आहे त्याच्याबरोबर सुद्धा वासरानं कमी वयात बिंजोड केले, त्यामुळे वासराचं आता असं काही म्हणजे वासराची आता कमकुवत बाजू काही राहिलेली नाही आमच्याकडं, म्हणजे वासराकडं पण कमकुवत बाजू काही राहिलेली नाही नाही। वासरू जर आम्हाला तर आमच्या अपेक्षा म्हणजे आम्हाला एक दोन नंबरच्या बैलांच्या बरोबरच वासरू आता घालायचं आहे, तर एक दोन नंबरच्या बैल बैलांच्या बरोबर वासरू घातल्याशिवाय पण आम्हाला त्या वासराची जास्त चांगलं पळेल तेवढ्याच बैल राहणार नंबर 100% राहणार, 100% मी 100% राहणार, 99% सुद्धा राहणार नाही।
एवढं वासरूर खात हो त्यात काय म्हणजे तुम्ही आठवणीतलं मैदान सांगायचं एखादं आठवणीतलं मैदान आताच तुम्ही आठवणीत आताच तुम्ही घ्यायला पाहिजे होत आताच जर तुम्ही बघत पब्लिककडनं पळालं होतं पब्लिककडनं पळतंय आत न पळतंय बाहेर न सगळीकडनं पळत बाहेर जात नाही पहिल्यांदा सांग आठवणीतलं मैदान एखादं आठवणीतलं मैदान आळसनच काय घडलं होतं वासरू आधी नेलता आम्ही तांदेगावचा सोन्या म्हणून बैल पायरा गेलता तेव्हा जरा मला मैदान पचा उशीर झाला आणि ती गाडी काय करणार जरा फॉल झाली लॉबी झाली नंतर आम्ही गाडी नोंदवली तेव्हा अपेक्षा सुद्धा नव्हती गाडी लागल तेव्हा गाडी गटाला लागली सीमेला एवढा काटा झाला आणि वासराचं पहिलंच मैदान होतं पहिल्या मैदानात वासरानं आम्हाला दुसऱ्या फेऱ्यावर सुद्धा नाराज केला दुसऱ्या फेऱ्यावर गट काढला तिसऱ्या फेऱ्यावर सीमेला काटा केला त्यात आम्ही एक प्रकारचं फायनल घेतलं की जमा होत अरे वा म्हणजे अशी ती जुनी आठवण म्हणून आम्हाला खास आहे ती आमच्यासाठी आयसनचं मैदान एक खास आहे चांगली पाहिली गाडी चांगली पाहिली आणि दुसरी आठवण म्हणायला गेलं तर करवडीचं मैदान बिनजोडचं तिथं वासरानं लगातार दोन बिनजोड केल्या आणि टॉपच्या बैलांसन केल्या बिनजोड मोठी होती हा मोठ्या बिनजोडचं मैदान होतं तिथं दोन टॉपची बैल होती त्या दोन टॉपच्या बैलासंघ वासरू चांगलं पाहिलं हॅलो नमस्कार जुनं दिसतंय ना आता पूर्वीपासून मला नाट आहे काय सांगायला वासराबद्दल आपल्याला वासर म्हणजे चांगलं आहे आम्ही आपण थोडक्या पैशात घेतलं पण आमचं चांगलं नाव केलं तिने आणखी मला पूर्वीपासूनच नाद आहे मी 14-15 वर्षात होतो का त्यापासून मला नाद आहे अरे बापरे काय सांगायला वासरू तुम्हाला कसं वाटतं तुम्ही तयार केले ना हो आम्हीच तयार केले तुम्हाला वाटतं हिंदी केसरी दृष्टिकोन चालले वासरू हिंदी केसरी करायचं वासरू ही डोक्यात येणार हिंदी केसरी वासरू करायचं काय जरी झालं तर चालेल पण वासरू हिंदी केसरी करायचंच एवढाच इच्छा आहे तुम्हाला पण पुढच्या वाटच्या शुभेच्छा